नमस्कार, आज आपण अशा विषयाला हात घालणार आहोत की जिथे कार्बोदके या शब्दाला सुद्धा लोक घाबरायला लागतात. हो, कार्बोदके जी आपल्याला पोळी, भाकरी, भात या स्वरूपात मिळतात आणि बरेच लोक वजन कमी करताना किंवा बाकीच्या गोष्टींचा अवलंब करताना या गोष्टींना टाळायला बघतात. पण एक लक्षात ठेवा, या गोष्टींना टाळलं तर तुमच्या शरीरात इंधन देणारी जी संस्था आहे तीच तुम्ही बंद करून टाकता. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं इंजिन कुरकुर करायला लागणार. म्हणजे काय, तर शरीरातल्या स्नायूंचा वापर इंधनासाठी वापरला जाणार आणि मग प्रतिकारशक्ती काय, तर तुम्हाला वीकनेसच यायला लागेल. प्रतिकारशक्ती तर कमीच होणार, नक्कीच कमी होते, कारण आपण स्नायू वापरतो आहे जे आपल्या प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचं काम करत आहेत. म्हणून इथून पुढे कोणतंही डाएट करताना, कोणत्याही प्रकारचं वजन कमी करताना याचा वापर पूर्णपणे टाळणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून भात, भाकरी आणि आपण जे काही म्हणतो आहे की पोळी यासारख्या कार्बोदकांचा शरीरातील और किंवा खाण्याचा वापर पूर्णपणे टाळू नका. काही प्रमाणात का होईना, आपण ते घेणं अतिशय गरजेचं आहे.